कसा खाली पहिलीच्या मुलांनो, काल मी तुम्हाला 1 ते 100 पर्यंत अंक शिकवले, आता आज तुम्ही काय करायचे, परत एकदा ते लिहून काढायचे 1 ते 100 पर्यंत. बरं, चौथीच्या मुलांनो आज आपण वेगळं काहीतरी शिकणार आहोत. आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण शिकणार आहोत अपारंपारिक ऊर्जा. मुलांनो आज आपण काय शिकणार आहोत? अपारंपारिक ऊर्जा. बर, मला सांगा, तुम्ही आता एसटी न किंवा टू व्हीलर न जाता, त्यावेळी टू व्हीलरच्या किंवा एसटीच्या पाठीमागून काय बाहेर पडत? धूर. हा, तुम्ही ज्यावेळी लाईट गेली की दिवाळा होता, त्यावेळी दिव्यातनं काय बाहेर पडत? धूर. हा, मग ते आपण ती पारंपरिक ऊर्जा साधनं वापरल्यामुळं वायू प्रदूषण होतं, वायू हा निसर्गात जाऊन निसर्गाची हानी करतो, त्यामुळं जंगलाचा, पर्यावरणाचा, प्राण्यांचा नाश होत आहे, त्यामुळं पाऊस कमी जास्त होणे अशा सारखे प्रकार घडत आहेत, त्यामुळे यंदा पाण्याची टंचाई जाणवत आहे का नाही मुलांनो? मला सांगा, तुम्हाला अपारंपरिक ऊर्जा म्हणजे माहिती आहे का? बरं, मला सांगा बाहेर काय पडलेलं दिसत आहे? बरं, आता ही झाडांची पानं असतात, त्याच्यामुळे असतात. अपारंपरिक ऊर्जा म्हणजे हे सूर्यप्रकाशच्या सहाय्यानं किंवा जी वारा फिरतो त्याच्या सहाय्यानं जी ऊर्जा तयार करते, वीज तयार करतात, त्याला अपारंपरिक ऊर्जा असं म्हणतात. आता मला सांगा, ह्याच्यात तुम्हाला हे अपारंपरिक ऊर्जा साधने हे काय आहे? पवनचक्की काय करते? ज्यावेळी ही डोंगराव वगैरे अशी बांधली जाते, त्याच्यानंतर ते पवनचक्कीची पाते वाऱ्याच्या सहाय्याने फिरतात आणि त्या वीज तयार होते. ती वीज आपल्याला पुरवली जाते, त्यामुळं कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. सगळ्यात महत्वाची ऊर्जा म्हणजे कोणती? सौर ऊर्जा. आता तुम्ही हे काय बघता? आपल्या गावात लावलेलं आहे, त्याच्या सहाय्याने काय करतो, दिवसभर हा सूर्यप्रकाश शोषून घेत आणि वीज तयार करून या खालच्या बॉक्स मध्ये ठेवत आणि संध्याकाळी ज्यावेळी लाईट जाते, अंधार होतो, त्यावेळी आपल्या फोन दिवे प्रकाशमान होतात. अजून एक सौर ऊर्जेचं उदाहरण, हा काय दिसतोय मुलांनो? हा हा कंदीलच आहे. तो पण आपला घरातला रॉकेटचा कंदील असते तसा हा कंदील नव्हे, हा आहे सौर कंदील. आपला घरातल्या कंदील रॉकेटच्या सहाय्याने चालतो आणि प्रदूषण होतो, हा कंदील सूर्यप्रकाशच्या सहाय्याने चालतो. बाहेर जे ऊन पडलेलं असतं ना, त्यावेळी आहे कंदील आणि त्याचं जे हे असतं ते निघून ठेवायचं होणार, ते आपल्याकडून चार्ज होतं आणि ती वीज तिथं साधली जाते आणि संध्याकाळी ज्यावेळी अंधार पडेल त्यावेळी आपण लावू शकतो, आपल्याला प्रदूषण विरहित ऊर्जा मिळते. आपण आपल्या पृथ्वीची सगळ्या मिळून काळजी घेतली पाहिजे, कळलं का? बर, चला आपला आता अभ्यास इथं संपला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. काका, लाईट गेली, झोपू काय? थांब दिवान, तो अभ्यास कर. हे घे, अभ्यास कर. तू म्हणतो तर बघा तरी नुसतं.
हा सौर कंदील आहे, तुम्हाला एक वेळेस इन्व्हेस्टमेंट यामध्ये करावी लागेल, फुकटची लाईट आहे, एकदा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर परत परत तुम्हाला पैसे यामध्ये घालावे लागणार नाही. असू दे, द्या मात्र घेऊन टाका, तुमच्या कायमच्या उपयोगाचा येईल. ठीक आहे. चैत्या सौर कंदीलच्या प्रकाशात अभ्यास कर. Thank you.